नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र उधतींता अरबी समुद्रातील चक्रीवादळी गती भारताकडे येते. या ठिकाणी वेगवेगळ्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे 24 आणि 25 नोव्हेंबरला. तर चला तर मित्रांनो, संपूर्ण माहिती घेऊया. दक्षिणेकडील बंगालच्या उदातीनतेत लक्ष वेधल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारताच्या दक्षिण द्वीपला सोमवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. त्यानंतरच्या 24 तासात चक्रीवादळाच्या रूपमध्ये आणखीन तीव्रता होण्याची शक्यता आहे. याविषयी आधी माहिती अशी की दक्षिणेकडील द्वीपकल्पात पाऊस वाढण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मित्रांनो, तामिळनाडूमध्ये पांडुचेरी आणि कराईकल येथे 24 आणि 25 नोव्हेंबरला वेगळ्या अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला गेला आहे. दक्षिण पश्चिम लगतच्या दक्षिण पूर्व भागाच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे, त्याच प्रदेशात कायम आहे. येत्या काही तासात बंगालच्या उपसागराच्या निराशेमध्ये लक्ष केंद्रित करण्याची आणि त्यानंतरच्या चक्रीवादळाच्या अंकित वाढ होण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने बुलेटिनमध्ये सांगितले आहे. वायव्य दिशेने तामिळनाडू आणि पांडुचेरी दरम्यान कराईकल ते महाबलीपुरम दरम्यान जाण्याची शक्यता आहे असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे. मच्छीमारांना 25 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे, कारण जवळजवळ येणाऱ्या याचा वेग वाढेल. विषय म्हणजे किनारपट्टी भागात 25 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळाच्या लँडफॉल होण्याची शक्यता असताना 40 ते 50 किमी प्रति तासपासून 100 किमी प्रति तास वेगाने वारा प्रति तास होऊ शकतो. IMD अंदाजानुसार GATI नावाचा चक्रीवादळ अरबी समुद्राच्या किनारपट्टीपासून भारतीय किनाऱ्याच्या दिशेने जात आहे असे IMD अंदाजानुसार म्हटले आहे. IMD म्हणण्यानुसार सध्या वादळ सॉकेट MN पासून 210 किलोमीटर दक्षिणेत असून पश्चिम साऊथकडे जाण्याची शक्यता आहे. यापुढे असे म्हटले आहे की भारतीय यापासून दूर जाण्याची शक्यता आहे आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल हवामान अपेक्षित नाही. IMD म्हटले की जहाज आणि मच्छीमारांना सावधगिरीचा उपाय म्हणून खुल्या समुद्रात जाण्याचे टाळले पाहिजे. तर बघा मित्रांनो, नवीन चक्रीवादळ रूपांतर घेणार आहे, त्याची तीव्रता आणखीन वाढणार आहे. तर 24 आणि 25 नोव्हेंबरला भारत हवामान खात्याने तामिळनाडू, पांडुचेरी आणि कराईकल वेगवेगळ्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या YouTube चॅनल शेतकरी कृषीदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.